नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकवीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपयाच्या दरम्यान पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार नाही तुम्ही महिला असाल पुरुष असाल तो काही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोबत मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे सर्व व्यवस्थापक या पदासाठी निघालेले आहे त्यालाच आपण जनरल मॅनेजर असं म्हणतो एक वॅकन्सी या पदासाठी आहे पदवीधर तुम्ही असाल किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल सोबत तुमचं एम एस सी आय टी झालेलं असेल किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पास केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पासष्ट वर्षाची वयमरात या पदासाठी आहे तुम्ही जर डिप्लोमा इन बँकिंगमध्ये केलेलं असेल किंवा हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये केलेलं असेल किंवा इतर कुठला संदर्भातील या ठिकाणी कोर्स केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे सहायक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी आहे एक वॅकन्सी या ठिकाणी आहे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल एम एस सी आय टी झालेली असेल किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पास केलेला असेल तर या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी देखील पस्तीस वर्षाची वय मर्यादा आहे सेम या ठिकाणी क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे प्राधान्य या ठिकाणी डिप हायर फायनान्स डिप्लोमा केलेला असेल किंवा के इतर कुठला कोर्स केलेला असेल फायनान्सच्या संदर्भात तर या पदासाठी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पाच वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागेल त्यानंतर शाखा व्यवस्थापक आणि व्यवस्थापक म्हणजेच ब्रँच मॅनेजर या पदासाठी एकूण सतरा जागांसाठी या ठिकाणी व्हॅकन्सी आहे पदव्युत्तर पदवी झालेली असेल किंवा पदवी जर तुम्ही असाल सोबत एम एस सी आय टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीस वर्षाची वय मर्यादा या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील तुम्हाला बँक फायनान्स संदर्भातील जर तुम्ही कोर्स केलेला असेल तर या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे अनुभव जो आहे पाच वर्षाचा या ठिकाणी देखील तुम्हाला लागेल त्यानंतर लिगल अधिकारी करार तत्वावरती या ठिकाणी ही वॅकन्सी आहे लिगल ऑफिसर या पदासाठी एक वॅकन्सी आहे कायदा पदवी जर तुम्ही असाल किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल एम एस सी आय टी झालेली असेल किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही केलेला असेल तीस वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला या पदासाठी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो वसुली अधिकारी करार तत्वावरती या ठिकाणी रिकवरी ऑफिसर पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे तुम्ही पदवीधर असाल कायदा पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल सोबत एम एस सी टी किंवा समतुल्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीस वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देखील आहे पाच वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे जी चीफ कम्प्लायन्स ऑफिसर करार तत्वावरती ही वॅकेन्सी आहे एक वॅकेन्सी या पदासाठी देखील आहे पदवीधर असाल किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल सोबत एम एस आय टी किंवा संभ समतुल्य अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पस्तीस वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील तुम्ही जर बँकच्या संदर्भातील कुठला कोर्स केलेला असेल तर प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी देखील लागेल त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे डेटा एंटर ॲडमिनिस्ट्रेटर या पदासाठी करार तत्वावरती वॅकन्सी आहे दोन वॅकेन्सी कोण ठिकाणी आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्ही असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल कॉम्प्युटर सायन्स रिलेटेड याच्या फील्डमध्ये किंवा आय टी झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स झालेलं असेल एम सी ए तुमचं झालेलं असेल किंवा इतर कुठला तुमचं सर्टिफिकेशन कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पस्तीस वर्षाची वयमर्यादा आहे त्या व्यतिरिक्त ता बँकच्या संदर्भातील कोर्स तुम्ही केलेला असेल तर प्राधान्य तुम्हाला तर या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर मित्रांनो बोर्ड सेक्रेटरी या पदासाठी एक वेकन्सी या ठिकाणी आहे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल मराठी इंग्रजी लघुलेखन किमान प्रति ऐंशी शब्द तुम्हाला टायपिंग येत असेल टंकलेखन या ठिकाणी किमान प्रति चाळीस शब्द या ठिकाणी तुम्हाला येत असेल एम एस टी झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तीस वर्षाची वयमर्यादा मर्यादा या ठिकाणी आहे या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे तुम्ही उच्च शिक्षित असाल आणि अधिक अनुभवी असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे देखील तुमच्यासाठी या ठिकाणी काही प्रमाणात शिथिल केले जातील या ठिकाणी अर्ज जे आहे मित्रांनो आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे माननीय अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राजगुरुनगर सहकारी बँक मुख्य कार्यालय राजगुरुनगर पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म्स पाठवायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे मित्रांनो अशा प्रकारचा तुमचा या ठिकाणी असणार आहे सर्व माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थितपणे भरायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा पी डी लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यातच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म देखील मिळेल तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो